वृषाली भमरे बातमी आहे भेळ भत्ता विक्री करून स्वतःच्या कुटुंबाबरोबरच कोविड रुग्णांच्या दोघ वेळच्या जेवणाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जाधव कुटुंबियांची। कोविड रुग्णांनो तुम्ही स्वतःची खबरदारी घ्या, आम्ही तुमच्या दोघ वेळची जेवणाची जबाबदारी घेतो असे मनात ठसून सटाणा शहरातील जाधव कुटुंबीय कोरोना रुग्णांना थेट रुग्णालयात जाऊन जेवणाचे डबे पोहोचवत असून एक नवीन आशेचा किरण रुग्णांमध्ये ऊर्जा देणारा ठरत आहे। दवाखान्यात गेल्यानंतर कोरोनाची टेस्ट करावी लागेल हे शब्द कानावर पडताच माणसाला थंडी वाजून येते। टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की मग त्याचे अवसानच गळून जाते। आता यातून बरे होण्यासाठी थेट कोविड रुग्णालयात भरती होण्याशिवाय पर्याय उरत नाही। रुग्णालयात देखील डॉक्टरांनी मनोधैर्य वाढवले तर रुग्णांना समाधान वाटते। इलाज सुरू होतात मग रुग्णांना आठवण येते ती जेवणाची, घरचे जेवण मिळावे या अपेक्षेवर असलेल्या रुग्णाला नाविलाजास्तव रुग्णालयातीलच अर्धवट शिजलेल्या चपात्या, चव नसलेली भाजी आदी पदार्थ डोळे मिटून खावे लागतात। यामुळे रुग्ण दवाखान्यात फक्त दिवस कसे निघतील या विचारातच गुंतलेला असतो। आणि अशातच स्वादिष्ट रुचकर घरगुती जेवणाचा डबा थेट रुग्णांच्या पलंगावर आला की त्याच्या मनात जेवण घरून आले असले पाहिजे अशी भावना उत्तेजित होते। त्या आनंदाच्या भरात रुग्ण जेवण करतो आणि तृप्त झाल्यानंतर रुग्ण विचारणा करतो आजचे जेवण छान होते, तेव्हा त्याला कळते हे जेवण माझ्या घरचे नव्हते, यशवंतराव महाराजांच्या नगरीतून एका देवदूताच्या घरून आलेले भोजन होते। सटाणा शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती। लॉकडाऊनमुळे भोजनालय खानावळ बंद होत्या, अनेकांच्या घरांमध्ये घरचीच मंडळी क्वारंटाईन होती। अशातच रुग्णालयातील रुग्णांना जेवण मिळत असेल का त्यांना आपण जेवण पुरवले पाहिजे अशी दातृत्वाची भावना शहरातील अहिल्यादेवी होळकर चौकातील संजय बाबूराव जाधव यांना सुचली। भेळ भत्ता विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाने शहरातील सिम्स हॉस्पिटल, सुप्रीम कोविड सेंटर व नामपूर रस्त्यावरील शासकीय कोविड सेंटर मधील रुग्णांना दोघ वेळचे जेवण पोहोचवण्याचा निर्णय घेतला। या कुटुंबातील संजय यांच्या पत्नी मनीषा, मुलगा पवन, भाऊ नामदेव, भाऊजाई मीराबाई यांसह सुशांत विकी यांच्या मदतीने स्वयंपाकघरात स्वच्छता राखून रुग्णांचे जेवण बनवण्याचे काम हाती घेतले आणि थेट गल्लीतील मित्रांच्या सोबतीने गाडीतून तिघ कोविड सेंटरमध्ये रुग्णांपर्यंत जेवण पोहोचवण्याचा स्तुत्य उपक्रम कोणतीही जाहिरातबाजी अथवा सोशल मीडियाच्या प्रसिद्धीच्या मागे न लागता नित्यनियमाने सुरू केला। चार दिवसापासून आली आहे हे हा हे सगळे दादा आहेत ते सकाळ दुपारी आणि संध्याकाळी रोज येत आहे, सगळ्यांना जेवण व्यवस्थित देत आहे आणि ज्यांची सोय नाही घरून डबा येण्याची त्यांना सगळ्यांना डबा येते, पोच अगदी बेडपर्यंत पोच करताय, व्यवस्थित जेवण वगैरे छान असतं, घरच्या जेवणासारखंच आणि पौष्टिक सकस वगैरे पेशंटला व्यवस्थित हार जो लागतो ते तसं जेवण देतात ते। आज शहरातील 150 अधिक रुग्णांना जेवण पोहोचवण्याचे कार्य सुरू असून ही सुपीक कल्पना माझा मुलगा पवन याच्या संकल्पनेतून साकारली जात असल्याचे संजय यांनी सांगितले। आपण याच्यामध्ये असे जेव्हा प्रसंग आले तो पाण्याचा असो किंवा गुराढोरांचा असो किंवा कुठल्याही प्रकारचा असो याच्यामध्ये बरेच कार्यक्रम केलेले आहेत। त्यानुसार आत्ता जेव्हा आज आमचा देव मामलेदार महालक्ष्मी वडापाव सेंटर म्हणून देव मामलेदार यशवंतराव महाराज शॉपिंग सेंटरमध्ये गाळा आहे, महाराजांनी जेव्हा दुष्काळ पाडला त्यावेळेस एवढं काय केलं त्या महाराजांच्या शॉपिंग सेंटरमधील त्या दुकानामुळे आमचंही थोडंफार उदरनिर्वाह व्यवस्थित झाला, छोटे छोटे घरदार व्यवस्थित झाले की ते परमेश्वराच्या कृपेने आज आपलं महाराजांनी एवढं चांगलं केलं की त्यांनी संकट काही लोकांसाठी एवढी मदत केली की आपल्या जो परमेश्वराच्या कृपेने सगळ्या प्रकारच्या कला आहेत हॉटेल धंदा असल्यामुळे की आपणही यावेळेस काही ना काही केलं पाहिजे की मुलाचं शिक्षण व्यवस्थित झाल्यामुळे की त्यांनी सांगितलं पप्पा माझं लग्न ज्यावेळेस करशाल त्यावेळेस 10-5 हजार लोकांना जेव घालल्या पाहिजे, आपण यावेळेस रोजचे 200 लोक तरी जेव घालू की जेव्हा बाबा लोक जेवलेले असतात त्यांना तर आपण सगळ्यांना जेव घालतो, परंतु अशा संकटसमयी आपण काही ना काही केलं पाहिजे। त्यामुळे ही मुलाने सगळ्यात जास्त ताकद दिल्यामुळे आणि याच्यामागे आम्ही मेसचे बलगट नंबर 5 प्रत्येकाला मेसचं जेवण देत होतो की त्याचे ते मेसचे हे अनुभव असल्यामुळे की आपण
शेदोनचे पोळ्या पण बनवू शकतो, चांगल्यापैकी भाजी बनवू शकतो, डाळ भात बनवू शकतो। सगळ्या प्रकारचे अनुभव असल्यामुळे की सगळ्यांचा एक विचार विनिमय झाला। मग माझे मोठे बंधू भाऊजाई सगळ्यांना आणि भावाचे ठिकाण मला सगळ्यांनी विचार केला की आपण काही ना काही केलं पाहिजे। तेही या संकट काय आम्ही चालू केल्यानंतर सगळे धावून आले आणि आमच्या राजमाता अहिल्यादेवी नगरपासून जेवढेही आमचे मित्रमंडळी म्हणा की कॅप्टन चौक मित्रमंडळ, संभाजी मित्रमंडळ आणि आजूबाजूचे जेवढेही बिचारे आमच्या या कार्यक्रमाला धावून आले, तसं आम्हाला एक प्रकारचा उत्साह वाटायला लागला की आम्हाला वाटलं की आपण अजून जोमाने काही केलं पाहिजे। त्यांच्या आम्हाला छोट्या मोठ्या प्रत्येक अधिकाऱ्याने भेट देणं, आमच्या कार्यक्रमाचा थोडा आनंदाने त्यांना वाहवा केला, त्याच्यामुळे आम्हाला अजून जोमाने ताकद आली। त्यांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात थोड्याफार आम्हाला मदती केली, त्याच्यामुळे आम्हाला अजून ताकद आल्यानंतर आम्ही असा विचार केला की आपण काही ना काही अजून 550 टाटा रोजच्या रोज कसे वाढतील, त्याच्यामुळे आम्ही तो प्रयत्न चालू केला आणि याच्यापुढे अजून कसं करता येईल। तुम्ही किती डबे देत आहात आणि कुठल्या हॉस्पिटलला देत आहात? आम्ही सरकारी दवाखान्यापासून सीम हॉस्पिटलपासून तर जे नागपूरला कोविड सेंटर आहे तिथून आणि आमच्या दिल्लीमध्ये आजूबाजूला ते जे गोरगरीब आहे जेही बिचारे घरी डबे मागायला येतात त्यांनाही देतो। आणि रस्त्याने जरी की जाताना बाबा मोलमजुरी करणारे आहे किंवा बिचारे चारा विकणार आहे त्यांनाही थांबून हाताने डबे देतो। आणि आता परवासुद्धा जेव्हा एक आदिवासी कुटुंबाला आम्ही डबे वाटून आलो, त्यांनी 10:30 ते 10:30 आसपास त्यांनी फोन केला की आम्हाला अर्जंट 7 ते 7 डबे मिळतील का, त्यावेळेस ताबडतोब कुकर लावून त्यांना 11 वाजता डबे पोच केले आम्ही। त्याने आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला जेही लागेल त्या मिनिटाला फोन करा, आम्ही त्या मिनिटाला तयार कोणत्याही प्रकारचं तो चहा असो किंवा भाजीपोळी असो की त्यावेळेस आम्ही पोचवण्यात लवकरात लवकर प्रयत्न करू। जनसामान्य जीवन जगत असताना सामाजिक कार्यासाठी अवाढव्य खर्च केला जातो। कोविड काळात अनेक सामाजिक संस्थांनी मित्रमंडळांनी विविध उपक्रम राबवले, आपण देखील आपल्या कुटुंबाचा वारसा चालवण्यासाठी या संकट काळात कामी आलं पाहिजे यासाठी कोविड सेंटर मधील रुग्णांना जेवण देण्याचे काम हाती घेतले। यासाठी सर्व मित्र परिवाराचे सहकार्य लाभत असल्याचे पवन जाधव यांनी सांगितले। आमचं चित्राटाकीसमोर महालक्ष्मी वडापाव द्यायचं म्हणून एक छोटस वडापावचं दुकान आहे। हे एवढं वाईट संकटात आपण काहीतरी मदत करायलाच पाहिजे, हे आदर्श संपूर्ण जगाला दाखवण्यासाठी। किंवा छोटं मोठं काही नसतं या जगात, गरीब श्रीमंत आपल्याला करण्याची इच्छा असली तर आपण काही करू शकतो। महागाई जे जो मोठे मोठे संकट आले आपल्या राज्यात, दुष्काळ असो की गुराढोरांना चारा असो, आम्ही चाऱ्यापासून दुष्काळपर्यंत सगळ्या सोयी त्या वेळेस केल्या। आणि आयुष्यात असं काही बरं वाईट संकट आलं तर आम्हाला अशी इच्छाच होती की धावूनच केलंच पाहिजे। तो आम्ही आमच्या गावाला यशवंत नगरीला देव मामलेदार यशवंतराव महाराज यांचा एवढा मोठा सामाजिक वारसा लाभलेला असल्यामुळे तो आदर्श जर आपण जपला नाही तर आपल्या यशवंत नगरीत राहून का आपण का आदर्श घेतला? आणि त्याच महाराजांच्या कॉम्प्लेक्समध्ये आपला एक छोटासा वडापावचं दुकान असल्यामुळे आणि पप्पांचंही आणि आमच्या सर्व आजूबाजूचे जेवढे मित्रमंडळ, जेवढे आमचा परिसर आहे, सर्व जेवढे आमचे गल्लीचे लोक, काही सहकारी लोक सगळे आम्हाला या कार्यक्रमात भाऊ सगळे लोक धावून आले, त्यांनी साथ केलं, त्यामुळे अजूनही आमची ताकद वाढली। या आणि असं जर आम्ही आज जवळपास 200-250 डबे एकेका टायमाला सिम्स हॉस्पिटलपासून, सुप्रीमपासून, पसादांपासून, आपलं मोठं कोविड सेंटर नागपूरपासून, सरकार दवाखान्यापासून, आपलं लक्ष्मी क्लिनिकपासून, आपलं शहर सरांचं दवाखान्यापासून सगळीकडे पासून, तसं गोरगरीब रस्त्याने जाणारे किंवा जे गरजू लोक, एवढ्या वाईट का जे दुकानदार आहे, जे धंदा व्यवसाय बंद पडले, सगळ्या लोकांना 2 घास आपल्याने कसं दिलं जाईल हा आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे। व जास्तीत जास्त कितीही वाढो तरी आमची पूर्णपणे ताकद असणार। या कार्यक्रमात आम्हाला सर्व लोकांनी जी सहकार्य केलेलं आहे त्याबद्दलही आम्ही त्यांचं खूप खूप आभारी आहोत। याआधीही तुम्ही काय असं सामाजिक उपक्रम राबवले आहेत का? हो सर, मागच्या इथं 2 वर्षापूर्वी जो मोठा दुष्काळ आला होता तेव्हा आम्ही आईचं सोनं वगैरे मोडून जी जलपरी केली, याच्याने 14 नळाकडून संपूर्ण परिसराला पाणी काढलेलं आहे। आणि त्या जलपरीमुळे जे आमचे 2-4-5 गल्लीचे लोक पाणी भरायचे की हा दुष्काळ किती दिवस चालेल बा, त्यामुळे आम्ही लगेच विहिरीचा उपक्रम राबवला की आपण विहीरच करून टाकू का। ते विहीर केली पण विहिरीला थोडा वेळ लागला, मग दुष्काळ हटला तर विहिरीचं काम आम्ही केलं, पाणी लागले दिलं पण ते स्थगित ठेवलं। मग त्यामुळे लगेच आमच्या घरासमोर कमीत कमी 70-80 गुरंढोरं असतात, त्यांची सकाळ संध्याकाळ चाऱ्याची त्यांना पाण्याच्या टाक्या बनवलेल्या आहेत। सकाळ संध्याकाळ आपल्या परीने आपलं छोटा व्यवसाय जरी असला तरी आपण 150 रुपयाचा चारा घेतो।
व हा उपक्रम आम्ही जस जसे अजून किती डबे वाढतील हा आमचा दररोज प्रयत्न रे आणि त्याला पूर्णपणे आम्ही साथ देऊ. फक्त लोकांनी आम्हाला एक संपर्क साधावा, त्याला तिथं आम्ही डायरेक्ट पोच डबे करू. कोविड रुग्ण आपलाच परिवार आहे या भावनेतून जेवण बनवण्यात आनंद वाटतो अशी भावनिक प्रतिक्रिया मनीषा जाधव यांनी व्यक्त केली. सकाळी 5:30 वाजता उठते मी, तर सगळी स्वयंपाकाची तयारी करते. जे ठरलं घरातलं जे करायचं ते ठरलं ते मी लगेच तयारी करते, ते स्वयंपाकाला सुरुवात करते. ते झाल्यावर माझा मुलगा आणि माझी पुतणी, माझी जेठ, माझी जेठानी सगळे धावून येतात, ते मदत करू लागतात. ते डबे आम्ही पोच करतो आणि आमची गल्ली अहिल्यादेवी नगर सगळे माझे आईबाप, माझे भाऊ सगळे धावून येतात. गल्ली म्हणजे माझे मायेर घरच आहे बा. सगळे मदतीला येतात आणि मदतही करतात. काय वाटतं असं करावं वाटतं तुम्हाला? हे करायला आनंद वाटतो. ते कोविड सेंटरला पेशंट राहतात, त्यांना जेवण चांगलं जात नाही, म्हणून आपलं घरचं जेवण द्यावं अशी माझी मुलाची आणि माझ्या पतीची आणि माझ्या पुतण्यांची इच्छा आहे. म्हणून म्हणे काकू आपण हे सुरू करायचं मम्मी, म्हणून आम्ही घरचं जेवण चालू केलं. आता कसं वाटतं तुम्हाला हे सगळं करत असताना? कसं वाटतं? आम्हाला सगळ्यांना आनंद वाटतो हे लिहिल्याबद्दल. जाधव कुटुंबीय सकाळी लवकर उठून भाजीपाला खरेदी करण्यापासून त्या भाज्या स्वच्छ धुणे, शिजवणे, डबा पॅकिंग करणे, ते रुग्णालयापर्यंत पोहोचवणे आदी कामं पूर्ण झाल्यानंतरच जाधव कुटुंबीय जेवतात व पुन्हा सायंकाळच्या डब्यांच्या तयारीला लागतात. शहरातील काही दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन जाधव कुटुंबियांचे फक्त कौतुक न करता त्यांच्या या मौल्यवान कार्यास हातभार लावला तर निश्चित जाधव कुटुंबियांच्या पंखांमध्ये बळ निर्माण होईल यात शंका नाही. त्यांच्या या शुभ कार्यास आय न्यूजचा सलाम. मैं आओ जी कपड़े लेके जाओ जी, आ गया है देखो नया.